महाराजांसारखं कोणी होणच नाही, अजिबात नाही. हो, पहिल्या काळामध्ये जेव्हा शिवाजी महाराज नव्हते का, तेव्हा आई बहिणीची इतके आबरू लुटायचे. मुघल लोक होते, मुसलमानाचे लोक होते, लोकाला वाटत असेल मुसलमानांच्या लोकांसोबत शिवाजी महाराजांचा वैर दावा का होता. शिवाजी महाराजांचा वैर दावा एवढ्याच गोष्टीमुळे होता, जे मुसलमानाचे लोक होते आपल्या तुळस घरातली आई गोट्यातली गाय आणि मंदिरातला देव याला जपत नव्हते, म्हणून मुसलमानासोबत शिवाजी महाराजाचा वैर दावा होता. नाहीतर शिवाजी महाराजाकडे 18 पगड जातीचं सैन्य होतं, मुसलमान होता, माळी होता, चंबर होता, वारिक होता, शिवाजी महाराजाकडे सगळं सैन्य होतं, पण शिवाजी महाराजांचा मुसलमानासोबत एवढ्याच गोष्टीमुळे वैर दावा होता. ऐका, आधीच्या काळामध्ये भरपूर दिवसापूर्वी जे मुघल लोक होते ना, मंदिर तोडायचे, ज्या गंगेमध्ये पवित्र पाणी येते गंगेमधलं पवित्र पाणी थूट नव्हते, आपले लोक मारू मारू टाकायचे. इतके पहिले लोक विचित्र होते का दादा, कारण पहिले शिवाजी महाराज नव्हते ना. ऐका, एकदा असं झालं, गंगेकडे एका गायीला कापलं आणि त्या गंगेमध्ये पाण्यामध्ये त्या गायीला टाकलं, उघड त्या पाण्यामध्ये त्या गायीला टाकलं दादा, त्या गंगेचं पाणी काय झालं, शुद्ध जे पाणी होतं ते कसं झालं. ओ महाराज, एकदा महादेवाचं मंदिर होतं, असंच महादेवाचं मंदिर होतं, त्या गंगेसमोर महादेवाचं मंदिर होतं, पण ते महादेवाचं मंदिर सुद्धा ठुलं नाही हो. त्यांनी महादेवाच्या मंदिराचे चितडे चितडे केले, जे शिवलिंग आहे ना ते शिवलिंग पण कुदळीनं त्यानं तोडायलेत, पण तेवढ्यात 5 वर्षाची चिमुकली छोटीशी मुलगी त्या शिवलिंगाजवळ आली, आणि छोटीशी मुलगी शिवलिंगाजवळ आल्याच्या नंतर त्या शिवलिंगाला अशी कडकडून मिठी मारली, आणि कडकडून मिठी मारल्याच्या नंतर जे मुसलमानाचे लोक होते ना, ते म्हणले, अगं काय तू करशील, अरे इतकं मोठं तुझं सैन्य, इतके मोठे तुमचे लोक आहेत, पण एक सुद्धा वाचू नाही शकला. अगं तू एक तर छोकरी आहे तू, अरे क्या करेगी तू, इतनी इतनी सी 5 दिन की लड़की है तू, और क्या कर सकती है तू. तेवढे ती छोटीशी मुलगी शिवलिंगाला सांगत होती, शिवाजी का शिवलिंगाला प्रार्थना करत होती. काय प्रार्थना करत होती? प्रार्थना करत होती, अशी प्रार्थना करत होती, अरे इतके आबरू लुटल्या जातीये, इतके आबरू लुटल्या जातीये, पण मी मोठी झाल्याच्या नंतर माझ्या पोटी असा पुत्र जन्माला येऊ द्या, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भगवे झेंडे फडकू द्या, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भगवा ध्वजा स्थापन हो द्या. तसं म्हणणारी म्हणजे ती 5 वर्षाची मुलगी नसून त्या जिजाऊ महासाहेब होत्या. फेब्रुवारीला शिवाजी महाराज जन्माला आले, जिजा मातेच्या पोटी शिवाजी महाराज जन्मला. शुभाचे महाबळे आम्हाला नाही कुणाची भीती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवाजी महाराज जन्माला आले, आणि 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराज जन्माला आल्याच्या नंतर सगळीकडे भगवी ध्वजा फडकू लागली, सगळीकडे भगवी ध्वजा फडकत असताना सगळे आनंद करू लागले. आणि आज शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंय, म्हणून आपलं कीर्तन आहे, म्हणून आपली घरातली आई आहे, गोठ्यातली गाय आहे, म्हणून आहे आज का, तर शिवाजी महाराजांनी आज स्वराज्य स्थापन केलं म्हणून हे सगळे. शिवाजी महाराजांचे खरंच आपल्यावरती लय उपकार आहेत बरं का दादा. इतके उपकार शिवाजी महाराजांचे, एवढंच कारण होतं मुसलमानाला मारण्याचं, आई बहिणीची आबरू लुटत होते. ऐका, इतका मोठा धिप्पाडची धिप्पाड खान आहे, शिवाजी महाराजाला मारायला सगळं सैन्य गेलं, पण ते पुन्हा वापस नाही आलं, ते सगळं मरून आलं. बडी बेगम आदिलशहाची आई, बडी बेगम म्हणजे आदिलशहाची आई, आदिलशहाची आई दरबारामध्ये म्हणली, कोण है शिवा को मारने वाला, पता शिवा को मारने वाला कोण है, म्हटल्याच्या नंतर सगळे जण मागास
सरकले, कारण शिवाजी महाराजाला मारायची कुणाचीच ताकद नव्हती. तेवढ्या मध्ये न करता कवा शिवाजी महाराज त्यांना पाहिले नव्हते, तेवढा धिप्पाडची धिप्पाड खान पुढे आला. आणि धिप्पाडची धिप्पाड खान पुढे आल्याच्या नंतर बडी बेगमला म्हणला, हम लाएंगे शिवा को, हम लाएंगे शिवा को. म्हणल्याच्या नंतर पानाचा विडा उचलला, आणि पानाचा विडा उचलल्याच्या नंतर हम लाएंगे शिवा को म्हणल्याच्या नंतर गेला प्रतापगडाच्या पायथ्याशी. सुंदर अशा प्रकारे शमी यानं उभारल्या गेला. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजाची अफजल खानाची भेट होणार आहे. अफजल खानाला कळालं शिवाजी महाराज येणार आहे. शिवाजी महाराजाला कळालं अफजल खान नुसता भेट द्यायला येणार आहे. यांच्या दोघांच्या मनामध्ये नुसतं होतं हे भेट द्यायला येणार आहे, ते भेट द्यायला येणार आहे. पण शिवाजी महाराज असं म्हणित होते, अफजल खान एकदा सापडलाय तर पुन्हा वापस जाऊन द्यायचा नाही. आणि अफजल खान म्हणत होता की शिवाजी महाराजांचं मुडकं कापून बेगमाला दाखवायला न्यायचं. ह्या दोघांमध्ये असा विचार होता. पण शिवाजी महाराजाला कळालं होतं नक्कीच हे काही ना काहीतरी दगा केल्याशिवाय राहणार नाही. अफजल खान काही ना काहीतरी दगा केल्याशिवाय राहणार नाही हे म्हटल्याच्या नंतर आपले शिवाजी महाराज सगळी काही तयारी करून गेले. जिरे टोप लावलेला आहे, वाघ नकय, अंगाला चिलकट आहे, सगळं काही घेऊन गेले शिवाजी महाराज. जो अफजल खान होता तो काही पूर्ण तयारीमध्ये आला नव्हता. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट होणार आहे. अफजल खान येत असताना अफजल खानचा साधा सुद्धा निस्ता आला नाही, असा आपल्या मनी सरळ सरळ आला नाही. तो आधी गेला, कुठं गेला, पंढरपूरच्या मंदिरामध्ये गेला. अरे आला 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 आला, कुठं आला, पंढरपूरच्या मंदिरामध्ये आला. नुसता पंढरपूरच्या मंदिरामध्ये नाही गेला, अरे गाय बोलवली आणि गाय त्या पंढरपूरच्या मंदिरासमोर कापली रे. पंढरपूरच्या मंदिरासमोर गाय कापली, तितक्या वर्ग बसला नाही, पुन्हा पुढे गेला. गेला कुठं गेला, तुळजा भवानीकडे गेला. तुळजा भवानीचं मंदिर सुद्धा सगळं चितड्या चितड्या केलं. नुसतं तेवढ्या वर्ग बसला नाही तर ते सगळं पाण्यामध्ये टाकून गेलं. इतकं सगळं उद्ध्वस्त करीत खान येत होता. आणि सगळं उद्ध्वस्त करीत खान येत असताना हे शिवाजी महाराजाला कळालं. आणि शिवाजी महाराजाला कळाल्याच्या नंतर तळपायाची आग मस्तकाला गेली शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजाला राग आला, प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट होणार आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी दोघं जण आले, शिवाजी महाराज आलेले. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला आलिंगन दिलं आणि मिठी मारली. जशी मिठी मारली तसंच अफजल खानाने शिवाजी महाराजाची मान दाबली. आणि बघला शिवाजी महाराजाची मान दाबली तसंच अफजल खानाने तलवारीचा वार केला. तलवारीचा वार केल्याच्या नंतर अंगारा फाटल्या गेला, तरकन आवाज आला, चिलकट फाटल्या गेलं. शिवाजी महाराजाला काय लगेच कळालं आपल्यासोबत काही ना काहीतरी दगा झालेला आहे. शिवाजी महाराजांनी जे वाघनके सोबत ठेवले होते ते वाघनके काढले अफजल खानाच्या पोटात टचकन. अफजल खान लगेच वरडला, दगा दगा शिवा, दगा दगा, तुने दगा किया शिवा. शिवाजी महाराज म्हणले, इतका अवघ बसणार नाही. शिवाजी महाराज तितक्या अवघ बसले नाही, काढली कट्यार अफजल खानाच्या पोटात, टरा 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 खान पडला. खान मेला, खान कोसळून खाली पडला. खानाचे सगळे आतडे बाहेर पडले. शिवाजी महाराज आणि खानाला काय केलं, मारलं. कळालं ना कारण कमून मारलं म्हणून. किती उद्ध्वस्त करीत आला तो खान, निस्ता आपल्यासारखा सरळ सरळ आला का? नाही, पंढरपूरच्या मंदिरामध्ये गेला, गाय कापली, तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये गेला. इतकं उद्ध्वस्त करीत आला म्हणून शिवाजी महाराजांचा मुसलमानासोबत वैलदाव होता, बाकी काही नव्हतं. पाहिजे का नाही, याची किंमत कळायला पाहिजे आपल्याला. हे शरीर आता मिळालंय पण पुन्हा मिळेल का नाही याचा भरोसा आहे का? नाही 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 नाही, अजिबात नाही. आता मिळालंय काही ना काहीतरी चीज करून घेतली पाहिजे. पुन्हा मिळेल का नाही याचा भरोसा आहे का? ओ, मनुष्य जन्म हा जो आहे ना, हा मनुष्य जन्म अनमोल आहे. आता मिळालाय तर पुन्हा कधी मिळेल का नाही याचा भरोसा कधीच नाही. ओ क्या भरोसा इस जिंदगी का, भरोसा आहे का नाही? आणि इतके सुंदर सोहळे आपल्याला बघायला भेटतात. भाग्य आहे आपलं, इतके सुंदर असे आपल्या गावामध्ये गोड अशा प्रकारे गायनाचार्य मृदुंगाचार्य आपल्या गावामध्ये आले तर बरोबर का नाही? काही काही गावाला जर गायनाचार्य बघितले तर लय विचित्र असते. तर मी म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. मागचं म्हणणार काय म्हणलं माहिती का? शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय मही चुलती. इतकं विचित्र
विचित्र असतात. मी असंच म्हणलं भाग गेला सिंह गेला अवघा झाला आनंद. मागचं म्हणणार काय म्हणणं माहितीये का, भाग या मेला सिंह गेला अवघा झाला आनंद. इतके विचित्र असते तर म्हणणारे. पण आपल्या गावामध्ये सुंदर अशा प्रकारे म्हणणारे सगळे आहे का नाही, बरोबर का नाही. मग यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. पहिला पैलू संपला त्याचा अनुभव घ्यायचाही नाही, लोकायला द्यायचाही नाही. दुसरा पैलू असा आहे त्याचा अनुभव त्यांनी द्यायचा, आपण घ्यायचा. डॉक्टरनी आपण जर आपलं कधी काही दुखायलं तर आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर काय लिहून देतात आपल्याला, गोळ्या. हा, 3 दिवसाच्या गोळ्या 3 टाइम घ्या, नाही फरक पडला तर पुन्हा या. हे डॉक्टर लिहून देते, तर घ्यायच्या कुणी असते तर आपण घ्यायच्या. तुका म्हणे रोगी वैद्याची अंगी, महाराज म्हणले म्हणून पद उपकार करे. दुसरा पैलू संपला त्याचा अनुभव त्यांनी द्यायचा, आपण घ्यायचा. तिसरा अनुभव असा आहे संसारातला, त्याचा अनुभव आपण घ्यायचा. पण लोकांना सांगायचा का नाही, कसा अनुभव सांगतो. बायकोनं जर आपल्याला आपल्या घराच्या आत दिलेल्या 2-4 शिव्या खायच्या, आपण लोकांना सांगायच्या का नाही? नाही नाही, लोकांना सांगायच्या नाही. बर दे महाराज, 11 क्रमांक आहे. 11 क्रमांकामध्ये 5वा क्रमांक म्हणजे बायकोचा आहे. बायको चांगली मिळाली तर संसार चांगला आहे, डाक काही खर नाही. आणि 3रा क्रमांक म्हणजे पोराचा आहे. पोरग चांगलं मिळालं तर संसार चांगला आहे, नाहीतर काही खरं आहे का संसार? रावणीचा भाग्यवान होता, रावणाला बायको सुद्धा तशीच मिळाली होती, भाग्यवान बायको होती. शिवजयंती साजरी करायची तर अशी शिवजयंती साजरी करा. कारण शिवाजी महाराज म्हणजे कोण होते माहिती का? 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी. 2000 सैन्याबरोबर एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. वाघाला पडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी.